आपण दुसऱ्याला कितीही व्हॅल्यू दिली ना तरी त्याला आपली व्हॅल्यू कधीच समजत नाही. त्याला कधीच समजत नाही की तो आपल्यासाठी काय आहे, ती आपल्यासाठी काय आहे. तो सतत आपल्याला इग्नोर करत असतो, ती सतत आपल्याला इग्नोरच करत असते. काय करायचं अशा वेळी? खर तर ना, ज्याला तुमची व्हॅल्यूच नाहीये ना, अगदी शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा. तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहितीये? की आपण त्या व्यक्तीला इतका इम्पॉर्टन्स देतोय, तिच्याशी बोलण्यासाठी तरसतोय, पण तिला काहीच फरक पडत नाही. आपल्याला काय होतंय हे तिला अजिबात समजत नाही. का समजत नाही तिला, हा विचार करून आपल्याला त्रास होतो. म्हणून आपल्याला बाहेर यायचंय त्या विचारातून. आणि ते केव्हा होईल? जेव्हा आपण सगळं काही सोडून, सगळे विचार सोडून स्वतःकडे वळू, स्वतःवर प्रेम करू, सगळं काही स्वतःला मानायला लागू. पण मग असं कसं काय होईल? नेमकं स्वतःवर प्रेम कसं करायचं, स्वतःकडे कसं वळायचं? स्वतःवर प्रेम करायचं याचा अर्थ म्हणजे की तुम्ही स्वतःसाठी खूप आहात, तुम्हाला नाहीये कोणाची गरज. आपलं माहितीये का कसं असतं? आपण नेहमी आपला आनंद ना दुसऱ्यात शोधत असतो. आपल्याला खुशीसाठी दुसऱ्यांची गरज पडते नेहमी, पण ती गरज नको पडायला. आणि गरज तेव्हाच पडणार नाही जेव्हा आपण आपल्या स्वतःची व्हॅल्यू करू, स्वतःची व्हॅल्यू समजू. आपले विचार असे बनून गेलेत, आपलं मनही तसं बनून गेलंय की प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपल्याला दुसऱ्यांची गरज पडते. आपण खुश होत की दुःखी होत हे नेहमी दुसऱ्यांवर डिपेंड करतं. समजा कोणी आपल्याला बोललं ना की अशी काय दिसतीये तू, मग भलेही आपण छान दिसत असू, आपल्या मनात तर तेच चालतं की अरे मी गंदी दिसतेय का, मी चांगली दिसत नाहीये का, मी का अशी आहे. त्या एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपण स्वतःचा मूड बिघडवून घेतो आणि विचार करत बसतो. या उलट जर कोणी आपली तारीफ केली तरीही आपण त्याच विचारात असतो की अरे वा किती छान, मी किती छान आहे. अगदी असंच आपल्या खुशीचं आणि आपल्या दुःखाचं रिमोट कंट्रोल नेहमी दुसऱ्यांच्या हातात दिलेलं असतं. आपण का गरज पडते आपल्याला अशी? खर तर सवय झाली आपल्याला अशी आणि तीच सवय मोडायची आहे. कोण काय बोलतंय ना याचा काहीच फरक पडायला नको. जरी ते काही वाईट बोलले ना तरी स्वतःला माहिती हवं की मी कसाय. तुम्हाला माहित असणं महत्वाचं असतं. आपण इतके फसून गेलोय ना कुणामुळे, दुसऱ्यांमुळे, या लोकांच्या चांगले आणि वाईट बोलण्यामुळे. यामुळे आपल्याला कधी कधी कोण कसं आहे हेही समजत नाही. कधी कधी जे लोक आपल्याशी फक्त चांगलं बोलतात तेच लोक आपल्याला आवडतात, जे लोक आपली तारीफ करतात तेच लोक आवडतात. पण असंही असतं कधी कधी की त्यांच्या मनात तसं काहीच नसतं आणि जे आपल्यातल्या कमी दाखवतात ते आपल्याला सतत वाईट वाटत असतात. मग ते चांगले का असे ना? तरीही बस या सगळ्यात गुंतलेलो असतो आपण. मग काय करायचं? नेमकं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? तिथे आपण परत येऊया. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे असं नाही की दिवसभर तुम्ही सेल्फीज काढत बसा आणि तुमचे फोटोज अपलोड करत बसा आणि जगाला दाखवत बसा. नाही, यालाही स्वतःवरच प्रेम नाही म्हणताय. जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करता ना तर स्वतःसाठी काही गोष्टी करा ज्या खरंच खरंच मनापासून तुमच्यासाठी चांगल्या असतील, ज्या करून तुम्हाला आतून आनंद मिळत असेल. असं काही ना काही प्रत्येकाकडे असतं की ते केल्याने आपल्याला खूप छान वाटतं, त्या गोष्टी करा. आपण स्वतःला आवडलं पाहिजे ते करताना, दुसऱ्यांचं एवढं मनावर नाही घ्यायचं. एखादी गोष्ट जर तुम्हाला करायला आवडते ना आणि तुम्हाला वाटतंय ना की ती योग्य आहे, खरंच मनापासून वाटतंय ना, तर ती नक्की करा कुणाचाही विचार न करता. आणि हे एका दिवसात नाही होणार, तुम्हाला स्वतःला समजून घ्यावं लागेल. कधी विचार करतो आपण स्वतःबद्दल शांत बसून? नाही, कधीच नाही. टाइमच कुठे असतो ना आपल्याकडे? स्वतःसाठी विचार करतच नाही आपण, इकडचे तिकडचे विचार करतो. मला हा काय बोलला, मला तो काय बोलला, ती कशी आहे, हा कसा आहे, यापासूनच आपल्याला टाइम मिळत नाही. यापासून थोडं दूर जा. आणि तुम्ही कोण आहात, तुम्हाला खरंच काय आवडतं, तुम्हाला काय केल्याने खूप सारा आनंद मिळेल याचा विचार करा. स्वतःसाठी 20-25 मिनिटं तर काढूच शकता तुम्ही. आणि तुम्ही जेव्हा ते शिकून जाल ना, कोणीच तुम्हाला हर्ट करू शकत नाही, कुणीच नाही. नेहमी स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी. बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की कोणत्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत आणि कोणत्या वाईट आहेत, तरीही आपण वाईट गोष्टी खातो. का? कारण स्वतःवर प्रेमच नाही आपलं. स्वतःचं शरीर किती डॅमेज होतं यापासून आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. जर तुम्ही तुमचं आयुष्य फक्त घालवताय ना, जगत नाहीये, तर तुमचं स्वतःवर अजिबात प्रेम नाहीये. पण जर तुम्हाला वाटतंय की नाही मी नेहमी छान राहावं, मला नेहमी छान वाटावं, तर यासाठी तुमचा मनाचा आनंद खूप महत्वाचा आहे. तो आनंद मिळवा, त्याला शोधा. लक्षात ठेवा, कधीच कोणाची गरज पडणार नाही तुम्हाला. फक्त एकदा स्वतःला समजून घ्या, स्वतःमध्ये राहायची सवय करा, कुणाचीच गरज पडणार नाही तुम्हाला.